नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर आय बी बी एस पॅटर्ननुसार आपण जवळपास बत्तीस प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत आजची जी प्रश्नपत्रिका आहे ती ते तेहतीस क्रमांकाची आहे नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि मागच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या नसतील पाहून घ्या ऑलरेडी करंट अफेअरचे तीन व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत सर्व महत्त्वाचे आहेत व्यवस्थित पाहून घ्या व्हिडिओ सुरू करण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि ज्याने ज्यांनी पाचशे जी के प्रश्नसंच आणि शंभर व्याकरण असे सहाशे प्रश्न बाय केलेले असतील बाय करून घ्या अतिशय कमी वेळेमध्ये जास्त तयारी तुमची त्या ठिकाणी होणार आहे पहा पहिला प्रश्न वन नेशन वन राशन ही जी योजना आहे ती कधी लागू करण्यात आलेली आहे किंवा कधी लागू झालेली आहे तर एक ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण भारतामध्ये झालेली आहे किंवा याच्यापासून सुरू झालेली आहे प्रत्येक स्टेटला लागू करण्यात आलेली आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती भूभाग गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापला आहे लक्षात असू द्या गोदावरी नदी सर्वात लांब नदी आपल्या महाराष्ट्रातील आहे ज्याचा भूभाग जो आहे तो आपल्या एकूण भौगोलिक म्हणजेच अर्ध्या अर्ध्याला म्हणजे एकोणपन्नास टक्के सात पॉईंट एवढं जे आहे ते त्याने भूभाग या गोदावरी नदीने व्यापला आहे त्यासोबत भारतात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला तर भारतात राष्ट्रीय अन्न सुरक्षा जो कायदा आहे तो बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सॉरी तेरा रोजी या ठिकाणी हा जो कायदा आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढे पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोक महाराष्ट्रात होते तर लक्षात असू द्या आणि लोकसंख्ये तुम्ही शंभर टक्के करून जा एवढं मी तुम्हाला सांगत आहे लोकसंख्येचे जेवढे प्रश्न आहेत तेवढे करून जा ऑलरेडी आपण लोकसंख्येला आधारित एक व्हिडिओ टाकलेला आहे ज्याने ज्यांनी पाहिलं असेल पाहून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर किंवा लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता टेस्टसाठी खाली मोबाईल नंबर आहे तर नऊ टक्के शून्य तीन पॉईंट एवढं जे आहे ते प्रमाणे या ठिकाणी लोकसंख्येचं आहे आपल्या महाराष्ट्रात तर पुढे पहा सॉरी इथं नऊ टक्के तीस पॉईंट असं आहे त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्याच अध्यक्षस्थानी कोण असतात तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकस्थानी कोण असतं तर मुख्यमंत्री असतात त्यानंतर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात आला तर अहमदनगरमध्ये हा पहिला साखर सहकारी कारखाना सुरू करण्यात आलेला आहे त्यासोबत भारतातील जो प्रसिद्ध रॉक गार्डन आहे यावर खूपदा प्रश्न पडला तर हे कुठे आहे तर चंदीगडमध्ये आहे कोणत्या राज्यात, राज्यात आहे कमेंट करा त्यानंतर खनिज संपत्तीत समृद्ध असलेलं जे छोटा नागपूरचं पठार आहे तो भारतातील कोणत्या राज्यात आहे तर झारखंडमध्ये स्थित असलेलं छोटा नागपूरचं पठार महत्त्वाचं आहे ज्याच्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणात खनिज संपत्ती आपल्या भारतामध्ये आहे त्यानंतर जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोण होते तर जेव्हा मी जात चोरली होती या जे कथासंग्रह आहे तो कोणी लिहिला तर बाबुराव बागुल यांनी लिहिलेला आहे त्यासोबत लावा नावाचं प्रकारचं हे जे नृत्य आहे ते कोणत्या राज्यातील किंवा कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील लोकनृत्य आहे तर लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचं किंवा राज्याचं प्रसिद्ध लोकनृत्य आहे हे करून जा लोकनृत्य तसेच संगीत वगैरे त्या त्या साजरे करणारे सण प्रत्येक राज्याचे हे अवश्य करून जा अगोदर राजधान्यावर येत होतं आता तेवढं विशेष करू नका त्यानंतर करडी क्रांती ही कोणत्या उत्पादनाच्या वाढीसाठी संबंधित आहे तर करड करडी जी क्रांती आहे ती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे तर खत उत्पादनाशी संबंधित असलेली ही करडी क्रांती आहे त्यानंतर पदावर असताना निधन पावलेले पहिले राष्ट्रपती कोण आहेत तर पदावर असताना निधन पावलेले डॉक्टर राधाकृष्णन हे जे आहेत ते पहिले राष्ट्रपती आहे की पदावर असताना निधन पावलेले आहेत त्याची गोष्ट लिहून झाली या वाक्यातील प्रयोग ओळखा सगळे एकत्रित सराव घेत आहोत तर याच्यामध्ये काय आहे तर समापन करमणी कारण का लिहून झाली असं त्यांनी परिपूर्ण वाक्य या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यासोबत माझ्यामध्ये काही उपजत गुण होते या वाक्यातील ठळक शब्दाची विभक्ती ओळखा असं त्यांनी म्हटलेलं आहे तर का याची जी विभक्ती आहे ती कोणत्या पद्धतीची आहे तर सप्तमी याच्यामध्ये मोडणारं हे वाक्य आहे किंवा विभक्ती प्रकार आहे त्यासोबत कोणाच्या कारकिर्दीत मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिलाच लोहमार्ग तयार करण्यात आला तर लॉर्ड डलहोसी यांच्या काळात या ठिकाणी पहिला रेल्वे मार्ग तयार करण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीचे जे राहिलेले प्रश्न आहेत ते, ते सर्व कवर करण्याचा मी प्रयत्न करत आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या काही डाऊट वगैरे हो असतील आवश्यक कमेंटद्वारे कळवा मित्रांनो भेटवा तसेच नवीन व्हिडिओसोबत आणि कमी वेळेमध्ये ज्यांनी ज्यांनी प्रश्न संच बाय केला नसेल बाय करून घ्या तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे पाहत आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद